संतप्त शेतकरी बाजार समिती कार्यालयात दाखल झालेत. बाजार समितीची क्षमता 600 गाड्यांची असताना 1200 गाड्यांची आवक केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. बाजार समिती प्रशासन आणि व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बाजार समितीतील हमाल तोलर यांच्यासोबत आलेल्या महिला कांदा चोरी करतात, त्याचबरोबर कांदा लिलाव वेळेत सुरू केल्यानं कांदा चोरीचं प्रमाण वाढलं. कांद्याच्या गोडाऊन जवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्यानं चोरीचं प्रमाण अधिक आहे. अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी संतप्त झाले. मी 25-30 हेल्पडी मारली इथं, फक्त देतो उद्या चेक यायचा आहे, चेक आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला माघारी पाठवलं. नंतर म्हणते 12 फोन कर पाठवतो, मी 12 फोन केला की 2 फोन कर पाठवतो, परत 6 फोन कर पाठवतो. मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाही. मग शेवटी आता 2-4 दिवस झाले, इतके दिवस मला नादीज लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.